काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातून रद्दी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ समोर आला होता. आता एक जण भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षा कमी आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेची दोन बडी रुग्णालयं आहेत, त्यापैकी कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालय आहे तर दुसरे डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था आहे, या ठिकाणी शवविच्छेदनाचे काम केले जाते. आज एक व्यक्ती छत्रपती शिवाजी चौक ते रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दिशेने स्ट्रेचरवर मृतदेह भर रस्त्यावरून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आणि अन्य स्टाफची कमतरता आहे. रुग्णालयाने आउटसोर्सिंग करून स्टाफ उपलब्ध करून दिला जातो. रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्य सेवा सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही या प्रकरणी अनेक तक्रारी केल्या आहेत. रुग्णालयात रुग्णवाहिका आहेत, मात्र हा मृतदेह रुग्णालयात नेण्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नसल्यानेच त्या व्यक्तीने स्ट्रेचरवरून मृतदेह रुग्णालयात नेला असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉक्टर पुरुषोत्तम टिके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, हा मृतदेह बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. आम्हाला पोलिसांनी ही माहिती दिली नाही, आम्हाला माहिती दिली असती तर रुग्णवाहिका पाठवली असती. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.